आवडीने काम करा व सर्वांचे भले व्हावे अशी मनापासून इच्छा करा, म्हणजे परमेश्वर तुमच्यावर कृपेची बरसात करील. चुकीच्या लोकांची सगळ्यात मोठी ओळख, तुम्ही त्यांना कितीही मान द्या, ते तुम्हाला त्रास देणारच. जिथे सर्व काही संपतं तेव्हा खुशाल रिस्क घ्यावी. आयुष्य बदलण्यासाठी ती संधी असते, स्वतः स्वतःला दिलेली. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. कमीपणा प्रत्येकात असतो, पण प्रत्येकाला स्वतःचा सोडून इतरांचाच दिसतो. मैत्रीसाठी काहीतरी करता येणं यासारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दुसरी कोणतीच नाही. सौख्य ही एकच चीज अशी आहे की जी दिल्यानेच मिळवता येते. साखर आणि मिठाची किंमत त्यांच्या शुभ्र रंगावरून नव्हे तर त्यांच्या चवीवरून कळते. तसेच माणसांची किंमत त्यांच्या गोड बोलण्यावरून नव्हे तर त्यांच्या शुद्ध कृतीतूनच कळते. तुमचं शरीर कुठल्याही परिस्थितीचा सामना करू शकतं, फक्त हे मनाला समजवता आलं पाहिजे. यशस्वी होण्यासाठी तुम्ही इतरांपेक्षा वेगळंच असलं पाहिजे असं अजिबात नाही. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट असायला हवी जी बऱ्याच लोकांकडे नसते, आणि ती म्हणजे सातत्य. हवे त्या झाडावरील हवे ते फळ चाखण्यातली मजा माणसाला काय समजणार. या पक्ष्यांच्या नावावर काहीही नाही, परंतु हे अवघ्या सृष्टीचे मालक. ना भांडण, ना तंटा, ना कोर्ट, ना कचेरी. जीवन असावं तर असं, ना कशाचा हव्यास, ना कसली भ्रांत. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी फक्त शक्ती असून चालत नाही, तर त्याला सहनशक्तीचीही जोड असावी लागते. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा तो कसा आहे ह्याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत तर गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. माणूस हा बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंगातील सौंदर्याने श्रीमंत असला पाहिजे, कारण बाह्य सौंदर्य हे वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जाते, पण अंतरंगातील सौंदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासापर्यंत माणुसकीने वागायला शिकवते. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणे ही निसर्गाची खूप मोठी देणगी असते. अशा व्यक्ती लाभणे हे आपल्या सुस्वभावाची अनमोल परतफेड असते. ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्याला वेगळं वळण मिळण्याची शक्यता असते, तिथं गती कमी करावी. इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा. फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व करोडो वर्षांपासून आहे, कित्येक आले आणि गेले, कुणा वाचून कुणाचं काहीही थांबत नाही आणि अडतही नाही. जे व्हायचं ते होतच राहणार आहे, तुम्हाला विचारून काहीही घडणार नाही. या जगात आपलं काहीच नाही, त्यामुळे काही गमावल्याचे दुःख अजिबात करू नका. मी अमूक, मी तमूक असा अहंकार अजिबात बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. स्वतःचा भरवसा नसताना इतरांना संपवण्याची भाषा बोलूच नका. इतिहासातील कुरापती काढून वर्तमान खराब करू नका. त्यांचं जीवन ते जगले, तुम्ही तुमचं जीवन जगा आणि इतरांनाही जगू द्या. आता काळ बदलला आहे. आपली खरी गरज काय आहे ते ओळखा. उगीच फालतू गोष्टीत नाक खुपसू नका. हजारो प्रकारची संकटं घोंगावत असताना क्षुल्लक गोष्टीने विचलित होऊ नका. जीवन गमतीने जगा. विष आणि शब्द एकाच ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात शिरला की जीवन संपवतो, आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला की भली भली नाती संपवतो. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समाधानी मन एकमेकांना समजून घेत असतील तर दोन जीवांचा संसार छोट्या झोपडीतही अतिशय आनंदाने समाधानाने होऊ शकतो. च
चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही उसासारखी असते. तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा किंवा ठेचून बारीक बारीक करा, तरीही अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येतो. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या जिभेत आहे. जोपर्यंत सोबत आहात एकमेकांना समजून घेत चला. माणसं दूर गेल्यावर आठवणींशिवाय काहीच उरत नाही. यशस्वी होण्यासाठी सुंदर दिसण्याची किंवा भारदस्त शरीर यष्टीची गरज नसते. गरज असते ती आपल्यात असणाऱ्या कौशल्याची आणि त्या कौशल्याच्या जोरावर कामगिरी करणाऱ्या क्षमतेची. तुमच्या अनुभवाची तुलना इतर कोणाच्याही अनुभवाशी कधीच करू नका. तुमच्या आयुष्याच्या शर्यतीत तुम्हालाच धावायचे आहे. ती शर्यत तुमच्या अनुभवाने पूर्ण करा. तुमच्यापेक्षा ताकदवान माणसाला तुमच्या प्रतिभेचा कधीच पूर्ण अंदाज लागू देऊ नका, नाहीतर ते तुम्हाला नेस्त नाबूद करण्याचा प्रयत्न करतील. ज्या घरात संस्कृती चांगली असते तिथे संतती चांगली असते, आणि जिथे संतती चांगली असते ना तिथे संपत्ती कधीच कमी नसते. आपल्या चुकीचे खापर दुसऱ्यावर फोडण्यापेक्षा आधी आपलं कुठे चुकलं आहे ते तपासून बघायचं. कदाचित आपलीच चूक आहे हे लक्षातही येईल. माणसाच्या डोक्यात काय शिजते आहे ते आपण केव्हाच सांगू शकत नाही. अर्थहीन जगणे व अर्थपूर्ण जीवन जगणे यात फरक आहे. अर्थहीन जगणाऱ्याचं आयुष्य अंधारमय असतं, तर अर्थपूर्ण जगणारा मनुष्य श्रेष्ठत्वाला जातो. विंचू बिचारा फालतूत बदनाम झाला. जवळची माणसंसुद्धा त्याच्यापेक्षा जोरात डंख मारतात. सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही, आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो. जगामध्ये सुंदर दिसणारी खूप माणसं आहेत, पण सुंदर मनाची आणि सुंदर विचारांची माणसं क्वचितच सापडतात. आपली भूमिका समजली की आपली जबाबदारी पार पाडताना प्रश्नच पडत नाही. आपलं नक्की काय काम आहे, आपली भूमिका काय आहे, आपला रोल काय आहे हे एकदा समजून घ्या, आणि मग बघा त्यानंतर तुमच्यावर सोपवलेली जबाबदारी तुम्ही निश्चितच खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल. देवाने दिलंय त्यातलं थोडंसं इतरांनाही देऊन पाहावं. आपल्याला देव होता नाही आलं तरी थोडंसं माणूस होऊन माणसांसाठी जगावं. माणसाने प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाहीत. साथ देतात ती फक्त आणि फक्त आपण केलेली सत्कर्म. चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येतं असं नाही, पण जे वाट्याला येतं त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आपलं आयुष्य साजरं करतात, आणि यालाच आयुष्य जगणं म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं स्वीकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं हीच जीवनाची परिपूर्ण सार्थकता आहे. तुम्हाला विनाकारण त्रास देणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या लोकांकडे लक्ष केंद्रित करा आणि खूप मोठे व्हा. त्रास देणारे त्रासच देत राहतील, त्यांना दुर्लक्ष करा.